आपला जोडीदार आहे कर जरा काही शाळेत येणार आहे तर नवीन बाई चल गावर 5 मिनिटात जेवतो ना तू ये जेवून आधीच आम्हाला उशीर झाला आम्ही जातो अहो 5 साला काय घेऊन बसलाय तुम्ही 50-50 लाखाचं व्यवहार आपण असं जाता जाता केली तुला ना का लवकर टाइम नाही 9-9 वाजत तो 5 पडतो तुझ्या काय तुरणात तिथं मला कैशीला जायचंय 5-6 लाखाचा व्यवहार आहे ती बुडवून येतो तुझ्या मागणं तेव्हा का मला शाळेत लवकर बोलू ना पप्पा नवीन मॅडम येणार आहे काय निदान शाळेत एक मॅडम तरी पाहिजे होत्या बाळा पैशापेक्षा शिक्षण महत्वाचं शिक्षणापेक्षा नवीन आलेल्या बाई बघणं महत्वाचं म्हणजे नवीन आलेल्या बाई कशा शिकवते ती बघणं महत्वाचं पैसा काय आज आहे उद्या नाही पैशापेक्षा तू महत्वाचा बघा चल मी तुला सोडतो शाळेत शाळेत आज पाहतो कवा गेला नाही पोराच्या शाळेत आणि आज काय झालंय नवीन नवीन अभ्यासक्रम येणार आहे शाळेत ती बघा नको का सेमी इंग्लिशला घालायचं का कुठं घालायचं ती काय सारखं पैसा 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 पोराच्या भविष्याचा विचार करा कोण गावील का अरे कुछ नहीं फिर कुछ नहीं है साई टी शर्ट घालू का शर्ट घालू जब रोग ये लग जाता बरे भांगी कडे पाडू का केस उभी करू उभी करा उभी करा मॅडमचं नाव ऐकल्यापासून बोलल्या की चालेल पण आम्हाला एक दोन सात 27 42 27 98 आणि 99 100 4 222 746 1000 5000 तिथं वय बेपार हो बसले चल त्याची गाठ घेऊन ये चल 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 नमस्कार वैभव दादा नमस्कार नमस्कार या श्रेयशराव कुणाचा आहे बर्थडे आज केक बी घेऊन आलाय हे माझा बर्थडे हे माझा तरी एवढा खुश दिसतीस मग मला काय ते सल्ला द्या की कसा बर्थडे करायचा कुठं बर्थडे करायचा मला आजच्या तुझा बर्थडे करायचा आहे बघ मी सांगतो तुला मला सांग तू केकचा देवाल निवत दवलायस का नाही मग तुझं काम होईल विघ्न येणार विघ्न मग मी आता काय करू सांगतो देवाल राहू दे मलाच निवत जाऊ आता आणि कर
tang 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 असा केक कापायचा आणि असा चारायचा. चल ना वय बे, इथेच घेत बोल. बरं वय बो दादा, ते इंग्रजी वाढदिवसात शुभेच्छा देताना म्हणतात की मेनी मेनी रिटर्न्स काय आहे किती. ते असं असतं यार, मेनी मेनी पप्पी दे मला, हॅपी रिटर्न्स दे येतील तुला. मजी पैतान काढून पुढची द्यायला शिरेचा डिओ मार खायला. ए पैसा आणायच तू, बसर शिरे. बरं ते जाऊन दे वय बो दादा, मला एखादी शायरी तर सांगा तिच्या पुढे म्हणतो. तुझ्या आईला मलाच काय येत नाही, काय सांगू याला. हा वा रे बकरी, तुझी पण काय शान आहे. ती बकरी ना हो, ऐक की जरा. वा रे बकरी, तुझी पण काय शान आहे. लहान लहान शिपटी खाली बुंदीचं दुकान आहे. शिर्या उठ, नाहीतर हे माझा मार्गाची. ए बस 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 बस, दुसरी सांगतो. हा सकाळी असतेस दुपारी असतेस. वा 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 वा, मला ही चांगली वाटते. हा सकाळी असतेस दुपारी असतेस, गॅलरीत असतेस वर्गात असतेस, तुला काय वाटते? तू एकटीच दात घासतेस पिवळ्या दाताचे असं म्हणायचं तिला जाऊ. उठ शिर्या, नाहीतर आपल्या पगळवानी मार खायला. होत अरे थांबा की. हायला ह्या शायऱ्या म्हणूनच मी पुरी पटवल्या, कशा काय पटल्या काय माहित. What is your name? My name is Yash. What is your surname? My surname is Dandke Sir and Dhana Sir. Murkha! Pitayan kadar kumara! Par, mi ganita cha tumhala kahi prashna vicharte. Baghu tumhala kiti yete. Eh, tu chal pude ye. Bar mela sang, 1000 kilo manje 1 ton. तर 3000 किलो म्हणजे किती टन? हा बरोबर आहे, सांग सांग. टन 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 बस आल्यावर. ए गंड पोपळा, अंगठे जाऊ तिथं. ए बस तू आणि पुढे ये. बरं मला सांग, तुझ्याजवळ 10 नारळ आहेत, त्यातले 7 नारळ नासले तर तुझ्याजवळ किती नारळ शिल्लक राहिले? 10. काय आणि ते कसं काय? चल बस जागेवर मूर्ख. आय एम अ डॉटर ऑफ माय सन साई. काय म्हणजे मी बाय आहे जा, माझा एक पोरगा साई. बरोबर ठीक आहे साई, तू बस जागेवर, तुम्ही आता जा. नाही मॅडम नाही, आपण जाणार नाही. तुम्ही काय म्हणता, मुलांचं शिक्षणावर लक्ष पाहिजे बरोबर. पालकांचं शिक्षिकेवर लक्ष पाहिजे. काय म्हणजे कशी शिकवते त्याच्यावर लक्ष पाहिजे, म्हणून मी आता इथं थांबू. तुम्ही कसं शिकवताय त्याच्यावर लक्ष द्यायला. मावशी जरा तिकडे सांगू. ताई तुझ पप्पा का आताच ना आलत नाही? उद्या येताना पप्पाला सांग दप्तरान 3 का पेटा बघेन. मॅडम विज्ञानच्या 5 नंबर 27 वरल्या प्रश्नाचं उत्तर काय? देखडं बघ. जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा अटॅक आला तर काय करावं? सोप आहे, असं जर झालं तर त्या मुलीला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्यायचा. बरं ठीक आहे मॅडम, पण असं काय करायचं की ज्यामुळे त्या मुलीला अस्थमाचा अटॅक येईल? प्रश्न बरोबर आहे. Yeah.
शिकवून ते नांगा करताय तुम्ही काय चाललं तुमचं तुमचं चाललं ते मॅडम बर पुढची गंती लिहून घ्या पटकन कोणाचे पालक होते हे जाऊन बघा मॅडम उद्यापासून कोणी पालकांना शाळेत आणायचं नाही मॅडम मला थोपड नाही घरात सांगायचं नाही बरं का शेवटचा तास दांडगे सरांचा मुलांना आता अभ्यास सांगितलेला परवा येताना करून आणा सर उद्या काय सुट्टी आहे काय उद्या आमच्या उसाची लागण करायची आहे त्यामुळे सर आणि मॅडम तिकडे असणार आहेत त्यामुळे उद्या शाळेला सुट्टी राहील थांबून पारा बड्डे करूया ए मा थांबकी काय हे मा मेन मेन हॅपी बर्थडे टू यू मी तुझ्यासाठी केक आणला चल ना कापूया कुठ इथ नाही ना तिथं पाराव हे मा कशाला ज्या आधार लागलाय चल घरी असून दे चल ग अरे यातला अर्धा केक कुठे पावसाने इताळा हे जर हे मा काप Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear नहीं, तुम सिर्फ मेरी हो और किसी की नहीं हो सकती हम दोनों के बीच अगर कोई आया तो समझो वो मर गया ऐसा मेरे तुमसे या सुनो क्या करता है शायद हां